हातकणंगले तालुक्यातील हेरले इथले शेतकरी सुरेश श्रीधर मगदुम आणि त्यांचे भाऊ सुनील मगदुम यांच्यामध्ये दोन हजार एक साली शेती आणि घराचं रजिस्टर्ड वाटणीपत्र झालं होतं या वाटणीपत्रानुसार तलाठी कार्यालयाकडं व्हावी यासाठी त्यांनी हेरले इथल्या तलाठी कार्यालयाकडं अर्ज केला होता परंतु आपले भाऊ सुनील मगदुम यांचा तलाठी कार्यालयाशी सातत्यानं संपर्क असल्यानं त्या दबावातून तलाठ्यांनी गट नंबर सातशे सत्त्याण्णव मधील सामायिक विहिरीचं क्षेत्र वगळून नोंदी घातल्यात असा आरोप सुरेश मगदुम करतायत सामायिक विहिरीच्या क्षेत्रात आपल्या नावाची नोंद व्हावी यासाठी दोन हजार एक पासून ते प्रयत्न करत आहेत तलाठी कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सातत्यानं पाठपुरावा करून सुद्धा आपल्या मागणींची दखल घेतली जात नसल्यानं सुरेश मगदुम यांनी अठरा जुलैपासून अठ्ठावीस जुलैपर्यंत दररोज सकाळी हेरले ते हातकणंगले तहसीलदार कार्यालयापर्यंत चालत जात अकरा ते सहा या वेळेत उपोषण करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार आज त्यांनी हातकणंगले तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे तिथं त्यांना उपोषण करण्यासाठी अटकाव करण्याचा प्रयत्न झाला परंतु मगदूम यांनी उपोषण करत न्यायाची मागणी केली आहे तहसीलदार कार्यालयासमोरच्या या उपोषणाची दखल घेण्यात आली नाही तर एकोणतीस जुलै ते सहा ऑगस्ट या कालावधीत हेरलेपासून इचलकरंजीपर्यंतचा अठरा किलोमीटरचा पायी प्रवास करत प्रांत कार्यालयासमोर दररोज जाऊन उपोषण करण्याचा निर्णय मगदूम यांनी आहे त्याही पुढं जाऊन तिथंही दाद मिळाली नाही तर सात ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत हेरले ते कोल्हापूर असा पायी प्रवास करत दररोज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा आणि त्यातूनही दाद लागली नाही तर पंधरा ऑगस्टला आत्मदहन करण्याचा इशारा मगदुमी यांनी त्यानंतर त्यानंतरही कलेक्टर साहेबांनी न्याय न दिल्यास पंधरा ऑगस्ट दिवशी स्वातंत्र्याच्या दिना दिवशी आतबंधन करून मी माझा विषय सांगतो तरी मला न्याय मिळावा माझे आंदोलन लोकशाही मार्गाने आज चालू आजपासून उपोषण चालू केले असता प्रशासन मला दमदाटी करत आहे एका साध्या नोंदीसाठी एखाद्या शेतकऱ्याला इतका त्रास सहन करावा लागत असेल तर महसूल यंत्रणेच्या तत्परतेचं कौतुकच करायला हवं आता सुरेश मगदूम यांनी ज्या पद्धतीचं आंदोलन सुरू केलंय ते बघून तरी महसूल यंत्रणेला पाझर फुटावा आणि मगदूम यांची फरफट थांबावी हीच अपेक्षा